नमस्कार भक्तगणो, आता आपण गिरनारकडून आलेलो आहे. आता आपण काशी व्यापूंकडे जाणार आहे. इथे तुम्ही जे बघितलं तर हे गिरनार आहे, आणि हे जर तुम्ही बघितलं तर हा लंबे हनुमान आहे. लंबे हनुमान आहे, त्याला आपण वंदन करूया पहिले. आणि इकडनं तुम्ही जर रस्ता बघितला, लंबे हनुमानाच्या समोरनं हा एक रस्ता जातो, त्या रस्त्याने आता आपल्याला जायचं आहे. आपण चाललो आहोत आता कशरी वापूंकडे. हे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये हा डोंगर आहे पुढे, त्या डोंगरच्या पायथ्याशी त्यांचा आश्रम आहे इकडे. आणि हा जो डोंगरच्या इकडे वरची जी ही जी चोटी आहे, ती नवनाथांची धुनी आहे. आणि इकडे दाता पर्वत आहे, हा म्हणजे दाता पर्वताची बॅकसाईड तुम्ही म्हणू शकता. तिथे कसरी बापूंचा आश्रम आहे, तर आपण त्या आश्रमाला आज भेट देत आहोत. तर बघूया ते आतमध्ये कॅमेरा अलाउड करतायत की नाही. पण तिथपर्यंत कसं पोचायचं, कसं जायचं, हे तर मी नक्कीच तुम्हाला दाखवू शकतो. ते तुम्ही बघत राहा. तर अशी छोटीशी पायवाट इकडे तुम्हाला दिसेल, त्या पायवाटेमार्फत आपल्याला आत जायचं आहे. इथे पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला गोशाळा आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. अशी सुंदर अशी पायवाटे बघा, म्हणणं एकदम तुम्हाला गावचं फिलिंग येईल ह्याच्यातनं जाताना. हे जे आहे समोर पूर्ण गावाचं फिलिंग तुम्हाला येईल याच्यामध्ये. रस्ते पण तसेच आहेत. आणि इथे गोठा आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. बघाल तर कच्चा रस्ता पूर्ण लागलेला आहे, थोडं सांभाळून जायला लागेल. पण एकदम तुम्हाला गावाचंच फिलिंग येईल, गोठ्याचा वास, शेणाचा वास, त्यातून तुम्हाला जायचं आहे. आणि तुम्ही जास्त चालत गेलं तर जास्त चांगलं आहे, कारण पुढे गेल्यानंतर पूर्ण जंगल वाटेही, ह्याच्यामध्ये श्वापदं पण असू शकतात. त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करेन की अंधार पडण्याच्या तुम्ही रिटर्न यावे. आणि कश्मीरी बापू सांगता 5 ते 5:30 संध्याकाळी या दरम्यान आपल्याला दर्शन देतात. त्या मठात आता जाऊया आपण. बघा पुढे दिसतंय तुम्हाला. इथे बाजूला हनुमान मंदिर आहे, इथे तुम्हाला दिसते कमान, हनुमान मंदिरची कमान आहे. ते वरती बघा, संकट मोचन हनुमान मंदिर. आणि गौशाला सुद्धा आहे ही, आतमध्ये गौशाला आहे. बघा हे वरतीले हनुमान मंदिर इथे दिसते आणि गौशाला दिसते. ते समोर हनुमानाचं मंदिर आहे, आपण दर्शन घेऊया आपले. इथे आला तुम्हाला कळेल बघा, सुंदर असं आपल्या नेहमीच्या दगदगीच्या याच्यातनं आपण बाहेर पडून आपण हे असं अशा ठिकाणी आपण जातो, ते खूप छान वाटतं. हनुमान मंदिराचं दर्शन घेऊया पहिले. जय मारुती राय.
आता इकडनं पूर्ण जंगल पुढे स्टार्ट होतं आहे भक्तगणो, आपण आता पुढे जाऊया. आणि आतमध्ये जर तुम्ही बघाल तर इथे गोशाला आहे पुढे, तर आपण जरा थोडं फास्ट जाऊया पुढे जेणेकरून आपल्या काश्मीर बापूंचं दर्शन मिळेल. हे पूर्ण जंगल वाट आहे. इथपर्यंत जे गाड्या लागल्या दिसतात तुम्हाला पार्किंग केल्या, ते पण तुम्ही तुमची गाडी आणू शकता किंवा नाही तर तुम्हाला तलेटीपासून टमटमसुद्धा असतात, सिक्स सीटर ज्याला म्हणतो, ती सिक्स सीटरवरनं तुम्ही इथे येऊ शकतात. समजा तुमचा ग्रुप आला असेल 8-10 जणांचा, तर तुम्ही त्या टमटम बुक करून इथे येऊ शकतात. पण टमटम किंवा तुमची स्वतःची गाडी इथपर्यंत येऊ शकते पार्किंग, आणि ह्याच्यापुढे तुम्हाला चालतच जायला लागेल. पावसाळ्यात जर तुम्ही इथे आला तर खूप निसर्गरम्य हे ठिकाण आहे. तुम्हाला इथे दिसेल पूर्ण झाडं, किद्द झाड आहेत बघा, आणि इथे वॉटरफॉल तुम्हाला दिसतील. मध्ये 2-3 ओढे पास होतात, त्यातनं आपल्याला जायचं आहे पाण्याचे. क्लास अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याच्यामुळे आता तुम्ही जर बघितलं ते जंगल असल्यामुळे सगळ्यांना मी तेच सांगत होतो की अंधार पडण्याच्या तुम्ही रिटर्न जावं, रात्रीच्या वेळेस ते येऊ नये. त्याच्यामुळे काश्मीर बापूसुद्धा साडेपाच ते सहापर्यंत तुम्हाला फारफार जर दर्शन देतील, त्यानंतर रात्री तुम्हाला तुम्ही आले की त्यांचं मठ बंद मिळेल. त्यामुळे कोणी रात्री यायचं इथे प्रयत्न करू नये. इथे बघा 2 फाटे फुटलेले आहेत, एक इकडनं फाटा चाललाय आणि इकडनं चाललाय, तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. ते कसं बाबूंचा आश्रमला आपण चाललो आहे. हे बघा इथे यांनी असे दगड लावलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही गाड्या आतमध्ये आणू नाही शकत, तुम्हाला इथेच पार्क करायला लागतील. आणि उजव्या साईडचा तुम्ही टर्न घ्यायचा आहे, तिथे वळायचं आहे. डाव्या साईडचा हा अजून जंगलामध्ये जातो तिकडनं. तुम्हाला जर नीट ऐकलं तर पाण्याचा आवाज येईल. इथे पाण्याचा ओढा टाईप लागलेला आहे छोटा. हे बघा तुम्हाला इथे हा ओढा टाईप आहे, ते बांध घातलेलं आहे त्यांनी, ज्यामुळे इकडचं जे वरचं गिरणारवरलं पर्वतावरचं जे पाणी आहे ते इकडनं ओढ्याने असं पूर्ण वाहत येतं आणि इकडनं हे खाली जातं. आणि जंगल वाट अजून सुद्धा चालू आहे पुढे. काश्मीर बापूंचं मेन सांगायचं म्हणजे तुम्हाला हे आहे की काश्मीर बापूंचं जे वय आहे ते तुम्हाला बघितल्यानंतर कळणारच नाही किती वय आहे, कारण ते एवढे यंग दिसतात. खरं तर त्यांचं वय 120 वय आहे, जे तुम्हाला जर बघितलं तर वाटणारच नाही की 120 वयाचे आहेत ते. तर अशा सुंदर ठिकाणी ते बसलेले आहेत जाऊन, स्वतःचा आश्रम त्यांनी बांधलेला आहे. हे हा दुसरा ओढा लागला इकडे. पूर्ण असं जंगल आहे, पूर्ण घनदाट झाडी आहे, त्याच्यामुळे इथे श्वापद पाणी प्यायला येतात या पाण्यावर. इथे जर गिरणार इथे तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये सिंहिणी खूप आहेत, त्यामुळे आता हे आपल्याला क्रॉस करायला लागेल. सॉलिड थंड पाणी एकदम. बघा इकडनं पाणी खाली चाललंय आणि हे इथून इकडे आलेलं आहे. निसर्ग तुम्ही जर बघाल तर अक्षरशः डोळ्याचे पारणं फिटणारा निसर्ग आहे हा. आणि आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे पुढे. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी हो स्वामी स्वामी. पुढे बघत राहूया आपण मित्र. थोडासा हा रस्ता बघाल तुम्ही, कच्चा रस्ता झालाय आता पुढे.
उपटघाबट रस्ता आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स शूज घाला किंवा सामान जरा पाय ठेवा. वर खाली खूप आहे रस्ता, मोठी मोठी असे दगड्स आहेत. पूर्ण जंगलातला रस्ता आहे, साईडला दाखवतो तुम्हाला 360 व्ह्यू. पूर्ण जंगल आहे, तिकडनं एक ओढा वाहतोय त्या साईडने. सुंदर असे पक्ष्यांचे आवाज, एकदम शांत, पिन ड्रॉप सायलन्स. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडनं लंबे हनुमान जे तुम्हाला मंदिर दाखवलं, तर लंबे हनुमानाच्या मंदिरापासनं तुम्हाला एक तास तरी चालत लागेल तिकडे जायला. त्याच्यामुळे 5 वाजता सगळं दर्शन घेणार असेल तर 4 वाजता तरी तुम्ही लंबे हनुमानपासून स्टार्ट करायला पाहिजे. कारण जास्त लेट करून उपयोगाचं नाही आहे, नंतर ते मठात आश्रमामध्ये घेत नाहीत. आणि तिथे सुंदर असा प्रसाद असतो, ते प्रसाद खाल्ल्याशिवाय तर बिलकुल सोडत नाहीत ते. तिथे एक माताजी आहेत आश्रमामध्ये. पहिले कशिवापूर्ण आपण वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया, त्याच्यानंतर माताजी तिथे आहेत. त्या माताजी पण जवळजवळ 90 वर्षाच्या आहेत आणि चेहऱ्यावर त्यांच्या एवढं तेज आहे की वाटणारच नाही त्या 90 वर्षाच्या आहेत. आणि त्या माताईंचं सगळ्यात तुम्हाला रहस्य म्हणजे तुम्हाला हे सांगतो की त्या ॲक्च्युली फॉरिनर आहेत, बाहेर देशातली व्यक्ती आहे. पण त्या बाहेर देशातल्या व्यक्तीतला इतिहास असा आहे की जेव्हा त्या लहान होत्या त्यावेळेस त्यांना ते स्वप्न पडायचे काशीबापूंच्या इकडच्या आश्रमाचं. त्यावेळेस त्यांचे आई वडील इथे गिरनारला आलेले असताना फॉरिनर, त्यांनी ते काशीबापूंना जेव्हा दर्शन दिलं तेव्हा ती मुलगी म्हणाली की मला स्वप्नामध्ये हेच दिसते सारखं, तर मला इथेच राहायचं आहे. तर आई वडील म्हणले की एवढी लहान मुलगी हट्ट करते, आपण सोडून तर जाऊ शकत नाही. तर ते म्हणले नाही नाही, परत जायलाच लागेल आपल्याला. तर ते परत घेऊन गेले. पण त्याच्यानंतर तिने एवढा हट्ट धरला की शेवटी त्यांना इथे सोडायला लागलं त्या मुलीला आणून. आणि त्याच त्या माताजी आहेत जे आता 90 वर्षाच्या आहेत, त्यांच्या पण त्यांचा पण आपण आशीर्वाद घेणार आहोत. ही रस्ता तुम्ही जर बघाल, म्हणजे मोठे मोठे धोंडे आहेत रस्त्यामध्ये, त्यामुळे अंधारामध्ये तर तुम्हाला आयडिया आली असेल की हे पार करणं मुश्किल आहे, ठेस लागण्याचा खूप मोठा संभव इकडे. आणि मी व्हिडिओमार्फत तुम्हाला प्लेस दाखवू शकतो भक्तगणो, पण हा जो आस्वाद आहे जो मी इथे आल्यानंतर जी हवा आहे, जो निसर्गातला एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती मी तुम्हाला सांगू नाही शकत. त्याच्यामुळे हे तुम्हाला आस्वाद घेण्यासाठी स्वतः तुम्हाला इकडे यायलाच लागेल, त्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. व्हिडिओमार्फत मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकतो, पण तुम्हाला खरंच हे जर फील करायचं असेल ॲक्च्युअलमध्ये तर तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही नक्की या. हे बघा, आता आपण इथून आलो, मला एक गोष्ट दाखवतो. हे बघा, इकडनं तुम्ही जर बघाल हा पूर्ण पाण्याचा ओढा गेला इकडनं असा, पाण्याचा तुम्हाला आवाज येईल. आणि आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे पुढे.
श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, फुल ऑफ ऑक्सिजन, एवढी झाडं आहेत, एवढा फ्रेशनेस आहे हवेमध्ये, हे श्वास घेतानाच आपल्याला जाणवतं किती ऑक्सिजन आहे याच्यामध्ये, जबरदस्त. आपण जे म्हणतो झाडं वाचवा, किती इम्पॉर्टंट आहे. सुंदर सुंदर. तर मग अशी म्हटल्याप्रमाणे तो डोंगर आला, नवनाथांचा झेंडा आला, तो नवनाथ धुनीचा, त्याबरोबर आपण बेसला चाललोय खाली. तुम्हाला आतनं एक व्ह्यू दाखवतो मी. बघा हा ओढा, बघा याची साईज, बघा स्वामी. बघा आता आपण हा ओढा आहे बाजूने जो गेला होता, इथून आलो आणि आता या साईडला इथं समोर जो तुम्हाला दिसेल हा आश्रम आहे. हा यांनी एक छोटासा असा एक ब्रिज बनवलेला आहे पाईप्स टाकून मध्ये, आणि इथून पाणी आहे जे खालनं आपल्या जात आहे. समोरचा निसर्ग तुम्ही बघू शकता, अविस्मरणीय निसर्ग आहे, फुल जंगल आहे. बरेच लोक आलेले आहेत, चपला दिसत आहेत समोर एवढ्या काढलेल्या, त्यामुळे बरीचशी गर्दी आहे इथे ऑलरेडी. कारण तिथे आपण पार्किंगमध्ये सुद्धा बघितलं बऱ्याचशा गाड्या लागल्या होत्या, तेव्हा बरेच लोक आलेले आहेत दर्शनासाठी. तेव्हा आहेत प्रवेशद्वारे त्यांचं आश्रमाचं. जय काश्मीरी बाप, जय काश्मीरी बाप. जय काश्मीरी बाप. आता इथे मोबाईल किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तर आता हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. मी त्यांना विचारेन, जर ते म्हणले अलाव केलं तर करेन. तर भक्तगण, आपण आता याच्यातनं बाहेर पडलोय. मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की मला शूटिंगची परमिशन द्या, मला जय गुरुदेव चॅनलमध्ये तुमची महिमा समजून सांगायची आहे. पण ते म्हणले की परमिशन नाही आहे. तर त्यांनी एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं आहे गुजरात टुरिझममधनं 10 दिवस इथे लोकं राहायला आली होती टुरिस्ट टुरिझमकडनं. तर त्यांनी पूर्णपणे बापूजींची माहिती कलेक्ट केलेली आहे, आणि या गिरनार परिक्रमा, गिरनार दर्शन ह्याची पण त्यात माहिती ते देणार आहेत. तर त्याची माहिती लवकरात लवकर आपल्याला यूट्यूबवर येईल. तर ती माहिती ते देणारच आहेत. जेवढी आपल्याला माहीत होती तेवढं जय गुरुदेवच्या माध्यमातनं, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे. मला
रिक्वेस्ट करतो की या ठिकाणी नक्की या, कारण हे निसर्गरम्य तुम्ही बघू शकता तसं आहे. आणि आपल्याला आता परत जायचं आहे तिकडे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, काश्मिरी बापूंचा आश्रमापर्यंत कसं जायचं, कसं येऊ शकता, कुठलं टाईम फॉलो करायचं आहे, तर तुम्ही तो नक्की लोकांना पाठवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनल, कारण असे खूप नवीन 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 प्लेसेस मी तुम्हाला दाखवणार आहे या जय गुरुदेव चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्ही जर हे सबस्क्राईब चॅनल केलं तर तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन, तुम्हाला नवीन नवीन मी जे अपलोड्स करेन व्हिडिओ ते तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय गुरुदेव.